आंतरराष्ट्रीय स्तरावर होत असलेल्या खाद्यतेलाच्या किमतीतील बदल व मागणी पुरवठ्यातील कमतरता यावरून पुढील काळात भारताबरोबर इतरही देशांना खाद्यतेल दरवाढीचा सामना करावा लागेल. त्या दृष्टिकोनातून तेलवर्गीय पिकांची लागवड करणे फायदेशीर राहणार आहे. त्यासाठी सोयाबीन हे जगातील अतिशय महत्त्वाचे पीक आहे. ते वनस्पतीजन्य प्रथिनांचा, प्रोटीन्स व अनेक रासायनिक उत्पादनातील घटक द्रव्यांचा महत्त्वाचा स्रोत आहे. भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली दरवर्षी अखिल भारतीय स्तरावर राष्ट्रीय सोयाबीन अनुसंधान केंद्र इंदोर अंतर्गत नवनवीन जातींच्या संशोधनाचा आढावा घेत असते. त्याच अनुषंगाने खामगाव तालुक्यातील ढोरपगाव इथे सोयाबीन उगवण चाचणी क्षमतेचे प्रात्यक्षिक बुलढाणा जिल्हा कृषी सल्लागार राहुल पाटील मुंढे यांनी शेतकऱ्यांना करून दाखविले. यासोबतच हुमणी अळीसाठी एकात्मिक उपाययोजनांचे नियोजन आणि कपाशीचे नवीन येणारे वाण, त्याचे गुणधर्म या संदर्भात सुद्धा शेतकऱ्यांचे चर्चासत्र घेण्यात आले. या प्रात्यक्षिक कार्यक्रमाला विशाल धांडे, अच्युत पाटील, राम बोदले तसेच शेतकरी बाळू मुंढे, गजानन आटोळे, पंजाबराव तांगडे, अमोल तायडे, पुरुषोत्तम आटोळे, योगेश खेडकर, सागर खेडकर यांच्यासह परिसरातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. MCN न्यूज मराठीकरिता राहुल पाटील मुंढे, खामगाव.